एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना हक्काच्या प्रसूती रजेबरोबरच बाळाच्या संगोपनासाठी 3 महिने अतिरिक्त पगारी रजा देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर राऊते यांनी ऑगस्टमध्ये केली. याच्या अंमलबजावणीचं परिपत्रक महामंडळानं काढलं असून आता त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे. एसटी महामंडळातील राज्यभरात काही महिला वाहकांचे अचानक गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. याविषयी तीव्र पडसाद उमटले. अखेर एसटी महामंडळातील हजारो महिला कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव काळातील सुरू असलेल्या फेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी दिवाकर राऊते यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्टमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती रजेचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना बाळाच्या संगोपनासाठी 3 महिने रजा देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केला. त्याबाबत परिपत्रक काढण्यात आलं आहे. आता अंमलबजावणीकडे लक्ष लागलं आहे.